today's online class. Children, now we are learning chapter number 9, We Need Water. In previous video, we have seen the topic of drinking water. We always boil and filter water before drinking. Okay, so today we are going to start our new topic, and the topic name is saving water. So before going our topic, we will see one question match the two columns. So listen carefully. Column A and column B. म्हणजे आपण आपला जो टॉपिक आहे तो सुरू करण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे डेव्हिस टाइम मध्ये. तो आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला मॅच द टू कॉलम्स म्हणजे दिलेले जे दोन गट आहेत त्यांच्या जोड्या जुळवा म्हणून असं सांगितलेलं आहे. सो मॅच द वर्ड्स ऑफ कॉलम ए विथ कॉलम बी. कॉलम ए फर्स्ट वर्ड ग्राउंड वॉटर. सो सी द आंसर इन कॉलम बी. म्हणजे आपल्याला काय करायचं, कॉलम ए मध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत तर त्याचे जे उत्तर आहे कॉलम बी मध्ये शोधायचे आहे. ग्राउंड वॉटर. सो फर्स्ट वर्ड इज रिवर्स. सो दिस इज द आंसर ऑफ ग्राउंड वॉटर. नो. ओके, नेक्स्ट वर्ड वेल्स. यस, दिस इज द आंसर ऑफ फर्स्ट वर्ड ग्राउंड वॉटर. म्हणजे या ठिकाणी हे जे ग्राउंड वॉटर हा जो शब्द दिलेला आहे तर ग्राउंड वॉटरचे सोर्सेस कोणकोणते आपण शिकलो होतो. विच आर द सोर्सेस ऑफ ग्राउंड वॉटर. सो सोर्सेस ऑफ ग्राउंड वॉटर्स आर वेल्स, ट्यूबवेल्स अँड हँडपंप्स. दीज आर द सोर्सेस ऑफ ग्राउंड वॉटर. सो वेल्स आर एक्झाम्पल ऑफ ग्राउंड वॉटर. सो मॅच द ग्राउंड वॉटर विथ ऑप्शन बी. ओके, सो आवर आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट सरफेस वॉटर. सो एक्झाम्पल ऑफ सरफेस वॉटर. विच इज द एक्झाम्पल ऑफ सरफेस वॉटर. सो आवर आन्सर इज ऑप्शन ए रिवर्स. वी विल सी इन दिस टॉपिक सोर्सेस ऑफ वॉटर रिवर्स, सीज, पडल्स, पॉन्ड्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मीन्स सोर्सेस ऑफ सरफेस वॉटर. सो मॅच द वर्ड सरफेस वॉटर विथ ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट मेन सोर्स ऑफ वॉटर. सो टेल मी चिल्ड्रन, व्हेरी इझी क्वेश्चन. टेल द मेन सोर्स ऑफ वॉटर. सो आवर आन्सर इज रेन. रेन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर. सो मॅच द मेन सोर्स ऑफ वॉटर विथ ऑप्शन डी. नेक्स्ट नंबर 4 सिटीज. इन सिटीज वी गेट वॉटर फ्रॉम टॅप. सो आवर आन्सर इज ऑप्शन सी टॅप्स. ओके, डिड यू गेट इट. सो कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी इन युअर सायन्स टेक्स्ट बुक. नेक्स्ट टुडेज आवर टॉपिक इज सेव्हिंग वॉटर. सेव्हिंग मीन्स काय तर साठवून ठेवणे. ओके, पाण्याची जी साठवणूक आहे ती कशा प्रकारे आपण केली पाहिजे, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे तेच आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. सो फर्स्ट अपॉन आय विल रीड, यू लिसन केअरफुली. सेव्हिंग वॉटर. वॉटर इज प्रिशियस, वी शुड नॉट वेस्ट इट. वी कॅन सेव्ह वॉटर इन मेनी वेज. फर्स्ट क्लोज द टॅप आफ्टर युझिंग देम. सेकंड डू नॉट लेट द टॅप रन व्हाइल यू ब्रश युअर टीथ. Get leaking taps repaired. Surface water while bathing. Store rainwater in tanks, drums, buckets, jugs and bottles to use later. Tank, drum, bottle, bucket and jug. So daddy wants to know in what ways can you use the leftover water in your water bottle. Okay children, so today's our topic is saving water. So water is previous, water is precious. Precious means काय तर त्याला काय म्हणतो आपण, मौल्यवान. म्हणजे पाणी हे आपल्यासाठी काय आहे, खूप मौल्यवान आहे. वी शुड नॉट वेस्ट इट. म्हणून आपण जे पाणी आहे तर ते आपण काय नाही केलं पाहिजे, वेस्ट म्हणजे काय वाया घालवू नये. प्रिशियस वॉटर इज व्हेरी प्रिशियस म्हणजे ते अतिशय मौल्यवान आहे म्हणून आपण पाणी वाया घालवलं नाही पाहिजे. वी कॅन सेव्ह वॉटर इन मेनी वेज. म्हणून आपण जे वॉटर आहे म्हणजे जे पाणी आहे ते अनेक मार्गांनी म्हणजे वाया जाऊ नये म्हणून त्याचा आपण अनेक मार्गांनी काय करू शकतो, म्हणजे त्याची आपण साठवणूक करू शकतो, म्हणजे आपण वाचवू शकतो. थोडक्यात पाणी वाचवण्यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक उपाय आहेत. तर ते कोणकोणते ते आता आपण वन बाय वन बघूयात. सो फर्स्ट क्लोज द टॅप्स आफ्टर युझिंग देम. म्हणजे बघा, पाणी वाचवण्याचे म्हणजे पाणी सेव्ह करण्याचे हे खाली उपाय दिलेले आहेत तर ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहे.
close the taps after using them. म्हणजे आपण ज्यावेळेस नळ चालू करतो समज तोंड धुवायला किंवा हातपाय धुवायला तर त्यावेळेस काय करायचं की आपला हातपाय धुवून झाले की लगेच आपण जो टॅप म्हणजे जी नळ आहे तर तो बंद केला पाहिजे क्लोज द टॅप्स आफ्टर यूजिंग देम म्हणजे तुमचा वापर झाल्याच्या नंतर लगेच तो नळ आपण बंद करून ठेवला पाहिजे नेक्स्ट दुसरा कुठला मार्ग आहे डू नॉट लेट द टॅप रन व्हाइल यू ब्रश युअर टीथ आता उदाहरणार्थ आपल्याला सवय असते आपण काय करतो ब्रश करायला लागतो आणि मग ब्रश करत करत नळ तसंच चालू ठेवून देतो मग जोपर्यंत आपला ब्रश चालू असतो तोपर्यंत नळ चालूच मग किती पाणी वाया जातं मग ज्यावेळेस तुम्ही दातांना ब्रश करत असता त्यावेळेस नळ तसाच वाहता सोडू नका ओके म्हणजे तो नळ तुम्ही बंदच ठेवला पाहिजे ब्रश करताना नळ चालू ठेवायचा नाही ओके नेक्स्ट गेट लिकिंग टॅप्स रिपेअर जर तुमच्या घरी एखादा नळ जर लीक होत असेल म्हणजे टपकत असेल नळामधून पाणी तर तो लगेच रिपेअर म्हणजे काय तर लगेच आपण दुरुस्त करून घेतला पाहिजे नेक्स्ट डू नॉट वेस्ट वॉटर व्हाइल बाथिंग आंघोळ करताना आपल्याला एक बकेट नाही चार बकेट पाणी पुरे होत नाही कधी कधी आहे की नाही खूप आहे म्हणून खूप वापरायचं का नाही तर काय करायचं की ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता आंघोळीच्या वेळेस पाणी वाया घालवायचं नाही जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी आंघोळीसाठी वापरायचं नेक्स्ट स्टोअर रेन वॉटर इन टॅक्स ड्रम्स बघा जे पाणी पावसापासून जे पाणी पडतं ना खूप पाणी वाया जातं जमिनीवर तर ते जे पाणी आहे तर ते आपण कुठे कुठे साठवू शकतो टॅंक्स मध्ये टाक्यांमध्ये त्याच्यानंतर ड्रम्स मध्ये पण साठवू समज आपलं जर पत्र असतील आपल्या इथं तर त्याचं जे पाणी खाली पडतं तर त्या ठिकाणी आपण ड्रम ठेवू शकतो किंवा टाकीमध्ये सुद्धा आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो टॅंक मध्ये त्याचबरोबर बॉटल बकेट जग म्हणजे असे छोटे छोटे जे कंटेनर्स आहेत ते यूज करून आपण जे पावसाचं पाणी आहे ते स्टोअर करून वापरू शकतो म्हणजे तेच तुम्हाला काय इथं सांगितलेलं आहे की आपल्याला म्हणजे ते पाणी उपयोगी होऊ शकतं टू यूज लेटर आणि नंतर तुम्ही ते वापरू शकता कोणतं पाणी पण पावसाचं पाणी पावसाळ्यात खूप पाऊस पडतो ना आणि बरंचसं पाणी वाया जात असतं ते पाणी खूप स्वच्छ असतं तर अशा वेळेला आपण ते पाणी काय करू शकतो साठवून ठेवू शकतो आणि नंतर वापरू देखील शकतो ओके डिड यू गेट इट सो दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ टॅंक्स म्हणजे दिस इज द पिक्चर ऑफ टॅंक दिस इज द पिक्चर ऑफ ड्रम दिस इज द पिक्चर ऑफ बॉटल बकेट अँड जग जग सो हियर इज वन पिक्चर दिस बॉय इज क्लोज द टॅप ओके म्हणजे हा मुलगा काय करत आहे तर जो पाण्याचा नळ चालू आहे आणि तो मुलगा तो बंद करत आहे म्हणजे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे इथं पाणी वाया गेलेलं आहे एखादं जर नळ तुम्हाला चालू असलेला दिसला तर तुम्ही तो बंद करू शकता नाही तर माझा कुठं नळ आहे मला काय करायचं असं वागायचं का एखादा नळ चालू असला तर तो बंद करायचं त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपलं पाणी वाचू शकतं सो डॅबी वॉन्ट्स टू नो इन व्हॉट वेज कॅन यू यूज द लिफ्ट ओव्हर वॉटर इन युअर वॉटर बॉटल तुमच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी पिऊन काही पाणी वाचलं तर त्याचा उपयोग तुम्ही काय कशासाठी करणार सांगा बरं तुम्ही शाळेत बॉटल भरून आणली त्याच्यातनं थोडंसं पाणी वाचलं तर त्याचा तुम्ही वापर कसा करणार उरलेल्या पाण्याचा कशासाठी करणार फेकून देणार का फेकून देऊन ते वाया जाणार ना मग त्यापेक्षा आपण ते झाडं वाढवण्यासाठी वापरू शकतो वॉटरिंग प्लांट्स म्हणजे काय तर झाडं वाढवण्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी आपण ते काय करू शकतो पाणी वापरू शकतो जसं की आता तुमच्या पाण्याच्या बॉटलमधलं पाणी थोडंसं वाचलं तर जाता जाता तुम्ही ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं म्हणजे त्याच्यामुळे ते झाड काय होईल वाढेल त्याला पाणी भेटेल तर मग पाणी जे आहे तर ते वाचवण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे ते उपाय आज आपण शिकलेलो आहोत सो टुडे दिवस आर प्रिशियस लिकिंग रिपेअर ड्रम्स बकेट्स अँड बॉटल्स ओके दीज आर अवर टुडे न्यू वर्ड्स सो राईट डाऊन गिव्हन न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक दिस इज युअर टुडेज होमवर्क अँड रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन विल बी